भारत जोड़ो यात्रा काल रात्री महाराष्ट्रात दाखल झाली। आज सकाळी 8:30 वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे। आज वन्नाळी येथील सकाळी 8:30 वाजता ही यात्रा पुढे जाणार आहे। वझरगा येथे 2 तास विश्रांती घेऊन यात्रा पुढे निघणार आहे। यात्रेसाठी कार्यकर्ते विविध वाहनांची वन्नाळी येथे पोहोचतात। राज्य काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते राहुल गांधींसोबत पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी थेट जाऊयात भारत जोडो यात्रेमधून आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत। माधव, भारत जोडो यात्रेनं वातावरण महाराष्ट्रातलं बदलणार का? कारण एक चैतन्य निर्माण झालेलं आहे काँग्रेसमध्ये, महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये। काय सांगशील आणि आजची कशा पद्धतीनं रूपरेषा असेल या भारत जोडो यात्रेची? संदीप, तू म्हणतोय तसं चित्र महाराष्ट्रात येणाऱ्या या 8 दिवसांमध्ये दिसेल असं दिसतं आहे। कारण मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून, त्याचबरोबर देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून AICC म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते नेते इथं दाखल झाले, आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। उत्साह रात्री जसा होता तोच सकाळी आहे, आणि याच उत्साहामध्ये हे सगळे लोक सहभागी झालेले आहेत। साधारण 8:30 वाजता वन्नाळी इथल्या गुरुद्वारापासून या दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेला सुरुवात होईल। त्यानंतर ही 5 किलोमीटरची पदयात्रा सकाळच्या टप्प्यामध्ये आहे। वन्नाळीपासून हळूहळू ती पुढे जाईल, आणि त्यानंतर तिथं दुपारचा मुक्काम असेल, पुन्हा 3 वाजता या यात्रेला सुरुवात होईल। पण तू म्हणल्यासारखं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसला मोठी संजीवनी मिळणार आहे। कारण या यात्रेमध्ये आबालवृद्ध म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील किंवा नवीन कार्यकर्ता असेल तो सुद्धा सहभागी झालेला आहे। आपल्यासोबत काही तरुण आणि त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कुठून आलात? मी जे आहे ते तेलंगणातून 5 दिवसापासून पादयात्रा करत आहे। अशोक चव्हाण साहेबांचे आमचे मतदारसंघ लागून असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पण पादयात्रा करणार। आता इथून जे आहे ते 4 दिवसाचे जे आहे ते नांदेड जिल्ह्याची पादयात्रा आहे, त्याच्यामध्ये आम्ही अटेंड होत आहोत। तुम्ही या पदयात्रेमध्ये सहभागी झालात, काँग्रेसचं चित्र महाराष्ट्रात देशभरामध्ये बदलेल असं वाटतंय का? नक्की नक्की वाटेल। का म्हणजे आज हजारोच्या संख्येने लोक आहेत, आणि पादयात्रेमध्ये आमच्या तेलंगणात पण कमीत कमी जे आहे ते दररोज 20,000 लोक, बहुतांश लोक या यात्रेमध्ये काल सहभागी झालेत। तुम्ही महाराष्ट्रातून आलात, कुठून आलात? आम्ही सांगली जिल्ह्यातून आलेलो आहोत, आणि आज सांगली जिल्ह्यातून आमचे जवळजवळ 1,000 लोक या ठिकाणी आमदार विश्वजीत कदमांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलेले आहेत। आणि ही लोक महाराष्ट्र जोडो यात्रेसाठी पुढचे 15 दिवस कंटिन्यू सांगली जिल्ह्यातले ही लोक बरोबर असणार आहेत। ही कोणी तेलंगणा आहे, कोणी सांगली आहे, कोणी लातूर आहे, कोणी औरंगाबाद आहे, कोणी नागपूर आहे, या सगळ्या वेगवेगळ्या भागातून लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेत। हा गुरुद्वारा आहे, गुरुद्वारापासून बरोबर थोड्याच वेळामध्ये राहुल गांधींची ही यात्रा सुरू होईल। आणि इकडच्या बाजूला आपण थोडं दाखवूयात जिकडे ही यात्रा पुढे निघणार आहे, नांदेडच्या दिशेनं ही यात्रा निघणार आहे। आणि या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी लोक हळूहळू इथं येत आहेत, आणि त्यामुळं एक गोष्ट आहे की काँग्रेससाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे। कारण गेल्या 2014 पासूनचा आतापर्यंतचा जो देशभरातला काँग्रेसचा विस्तार असेल किंवा काँग्रेसची वाटचाल असेल ती पाहिली तर ती संजीवनीची गरज होती, आणि ती नवसंजीवनी या माध्यमातून मिळते आहे। आणि त्यामुळेच आता एक एक लोक या बरोबर जोडतायत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, गावागावातले लोक यामध्ये सहभागी होतात, त्यामुळे जो कारवा असतो तो कारवा या निमित्तानं या पदयात्रेमध्ये दिसतोय। संदीप, अगदी। माधव, 8:30 वाजता म्हणजे अजून 1-15 मिनिटांनी या पदयात्रेला सुरुवात होईल, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।